सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री शहराची खबरबात। या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण घडामोडी। सर्वसामान्य नागरिकांना अनेक वेळा वैद्यकीय खर्च न परवडणार असतो। अचानक आरोग्यविषयक मोठ्या समस्या उद्भवतात, शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते। अशा वेळी आर्थिक अडचणींमुळे रुग्ण आणि नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागतो। अशा नागरिकांना मदत करण्यासाठी आणि दिलासा देण्यासाठी माय नगर फाउंडेशन आणि किरण काळे यूथ फाउंडेशनच्या वतीनं वैद्यकीय मदत करण्यासाठी किरण वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नुकतंच या कक्षाचं लॉन्चिंग करण्यात आलंय। माजी मंत्री थोरात यांचा नुकताच नगर शहर दौरा झाला। यावेळी या उपक्रमाची घोषणा फाउंडेशननं करत कक्षाचं लॉन्चिंग केलं। यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची विशेष उपस्थिती होती। काळे यांच्या संकल्पनेतूनच हा उपक्रम नगर शहरातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलाय। परमश्रद्धेय ध्यानयोगी आचार्य सम्राट परमपूज्य शिवमुनी जी मसा यांची 81वी जन्मजयंती सुरत येथे असंख्य भक्तगणांच्या मोठ्या उत्साहपूर्ण आणि आनंदमय सानिध्यात संपन्न झाली आहे। जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे संपूर्ण भारतातून विविध शहरातून भक्तगण मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित होते। आचार्य भगवंतांच्या या जन्मदिनी कोणालाही आमंत्रण अगर समाज माध्यमांच्या माध्यमातून कोणतीही सूचना करण्यात आलेली नव्हती। तरी देखील त्यांच्या तप आणि योग साधनेमुळे तसेच ते अध्यात्मयोगी असल्याने भक्तगणांमध्ये त्यांच्याविषयी तीर्थस्वरूपाचं स्थान निर्माण झाल्याचं दिसून आलंय आणि त्यामुळेच त्यांच्या जन्मदिनी भक्तांचा जनसागर उमडला। या धर्तीवर विशेषतः नाशिक, सरस्वती केंद्र, दिल्ली, जम्मू तसेच विविध शहरातून सातत्यानं ध्यानशिबिराचं आयोजन होत आहे। भगवंतांनी यावेळी देशभरातून आलेल्या भक्तगणांना प्रवचन देत त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभ आशीर्वाद आणि शुभकामना दिल्यात। या प्रसंगी राष्ट्रपतींच्या हस्ते नुकतेच नूतन महावीर हॉस्पिटलचे शिलान्यस्त झालेले त्यांचे अध्यक्ष श्री सुभाषजी ओसवाल यांनी अशोक बोरा यांना आचार्यश्रीच्या सानिध्यात मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला। याप्रसंगी अहमदनगर येथून अशोक बोरा, ॲडव्होकेट अमृत मुथ्था, संजय चोप्रा, सुमतीलाल कोठारी, विजय गुगळे, प्रमोद मुनोत नेवासकर, किशोर पितळे, रमेश सोनी मंडलेच्या रमेश पितळे, ॲडव्होकेट लता बोरा, पवन कटारिया, रोशन चोरडिया छोटिया आदी उपस्थित होते। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून जनसामान्यात मोठं आदराचं स्थान मिळवलंय। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांचे कामं करून जनतेला त्यांनी दिलासा दिल्याचं काम केलंय, त्यामुळे शिवसेनेवर अनेकांचा मोठा विश्वास आहे। त्यामुळेच शिवसेनेत काम करण्यास अनेक जण इच्छुक आहेत। युनायटेड रिपब्लिक पक्षाचे अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पक्ष शिवसेनेत विलीन केल्याने पक्षाची ताकद आणखीन वाढली। आता दोन्ही पक्षाचं एकत्रित ताकदीनं यापुढे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी केलंय। युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून पक्षाचं शिवसेनेत विलीनीकरण केलं। याबद्दल त्यांचा नगर शहर शिवसेनेच्या वतीनं शिवालय येथे सत्कार करण्यात आला। याप्रसंगी शहर प्रमुख संभाजी कदम, युवासेना सहसचिव विक्रम राठोड, महिला आघाडीच्या स्मिता आष्टेकर, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, नगरसेवक दत्ता कावरे, संतोष गेणप्पा, अभिजित आष्टेकर, मृणाल भिंगारदिवे, अरुण झेंडे, सुमित धेंड, विठ्ठल जाधव, पप्पू भाले आदी उपस्थित होते। दुभंगलेले होठ, चेहऱ्यावरील विद्रूप व्रण आणि डाग, नाक आणि कान यावरील बाह्य व्यंग पापण्यातील विकृती अशा प्रकारच्या समस्यांवरील शस्त्रक्रिया सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असतात। अशा महागड्या शस्त्रक्रिया 20 वर्षांपासून विनामूल्य करण्यात येत आहेत हे खरोखरच कौतुकास्पद आहेत। विश्वविख्यात प्लास्टिक सर्जन स्वर्गीय डॉक्टर शरदकुमार दीक्षित अमेरिका यांच्या स्मरणार्थ त्यांचे अमेरिकेतील शिष्य डॉक्टर राजलाला आणि त्यांचे सहकारी डॉक्टर्स यांच्यामार्फत हा मानवसेवेचा महायज्ञ केल्या 20 वर्षांपासून चालू ठेवण्यात आला। या कामासाठी जिल्हा रुग्णालयाची यंत्रणा नेहमीच सहकार्य करेल असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉक्टर धोंडे बारवकर यांनी केलंय। भारतीय जैन संघटना, चांदमल मुनोत नेवासकर पब्लिक ट्रस्ट आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने 21वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी सिव्हिल हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर धोंडे बोलत होत्या।
शहर सहकारी बँकेतील बनावट सोने तारण प्रकरणाच्या तपासात आणखी 27 तोळे बनावट दागिने आढळून आलेत, त्यावर 8,75,000 कर्ज घेण्यात आल्याचं तपासात स्पष्ट झालंय. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी आणखी दोघांच्या आरोपींमध्ये समावेश केलाय, त्यामुळे आरोपींची संख्या 39 वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर बँकेतील बनावट सोने तारण कर्ज घोटाळा चर्चेत आहे. तपासाला पोलिसांनी गती दिली आहे. सोमवारी पुन्हा शहर बँकेतील दोन कर्ज खात्यांच्या तपासणीमध्ये सुमारे 270 ग्रॅम म्हणजे 27 तोळे बनावट सोने आढळले, यावर 8,75,000 कर्ज घेण्यात आलंय. पोलिसांनी या प्रकरणी दोघांचा आरोपीमध्ये समावेश केलाय. दरम्यान शनिवारी ही 17 तोळे बनावट सोने आढळलं होतं, त्यामुळे आतापर्यंत सुमारे 37 खात्यांमध्ये 8,981 ग्रॅम म्हणजेच जवळपास 9 किलो बनावट दागिने ठेवल्याचं आणि त्याद्वारे शहर बँकेची सुमारे 3.25 कोटींची फसवणूक झाल्याचं समोर येत आहे. या बातम्यांसह शहराची खबरबात मध्ये इथे संपतोय, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.